नमस्कार, विया मराठी या ऑफिशियल चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओ मध्ये आपण जर आपल्या कानामध्ये मुंगी गेली किंवा मग एखाद्या प्रकारचा किडा गेला तर आपल्याला तात्काळ ती मुंगी किंवा तो किडा कुठल्याही प्रकारचा असू द्या, तो बाहेर काढण्यासाठी एक असा उपाय पाहणार आहोत की तो उपाय केल्यानंतर कुठल्याही डॉक्टरांच्या मदतीशिवाय तो किडा तुम्हाला घरच्या घरी बाहेर काढता येणार आहे. तर मित्रांनो, काय आहे तो उपाय, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब केल्यानंतर असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सहज पोहोचत असतात, सर्वात आधी पोहोचत असतात. आणि नोटिफिकेशनसाठी बेल या आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ असा आहे, जर आपल्या कानामध्ये मुंगी गेली किंवा कुठल्याही प्रकारचा किडा जर गेला तर आपल्याला असह्य प्रकारचा त्रास होत असतो, त्याने कानाला दुखापत देखील होत असते. पण अशा वेळेस, कारण कानात कधी किडा जाईल हे आपल्याला सांगता येत नाही, ही आकस्मिक अशी घटना आहे. बऱ्याचदा आपण जमिनीवर झोपल्यामुळे किंवा मग कुठल्या तरी प्रकारे जर आपल्या कानामध्ये कुठल्याही प्रकारचा किडा गेला तर आपल्याला तात्काळ एक गोष्ट करता येते, ती म्हणजे मित्रांनो बघा, आपल्या घरामध्ये मीठ असतं, थोडंसं चमचाभर मीठ घ्यायचं, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये एक ते अर्धा चम्मच मीठ टाकायचं, चांगलं ते मिक्स करून घ्यायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला मिठाचं पाणी तयार करायचं आहे. आणि मिठाचं पाणी तयार केल्यानंतर एक ते किडा गेलेला आहे, कीटक शिरलेला आहे त्या कानामध्ये, त्या पाण्याचे एक ते दोन थेंब असं करून टाकायचं. आणि थोड्या वेळानंतर ते जे आपण पाणी टाकलेलं आहे ते परत कानातून बाहेर येऊ द्यायचं. त्या पाण्यासोबतच तुमच्या ज्या कानामध्ये किडा गेलेला होता तो तात्काळ तुम्हाला बाहेर आलेला दिसेल. अतिशय सोपा उपाय आहे मित्रांनो. आणि असेच नवनवीन उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगत असतो. सर्व प्रकारचे उपाय जाणून घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सर्व बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.